नमस्कार, मी मधुरा, झी 24 तास मध्ये आपलं स्वागत. हितगुज ह्या खास कार्यक्रमात आज आपण चर्चा करणार आहोत ती समूह शास्त्राद्वारे मानसिक उपचार ह्या विषयावर. आणि ह्या विषयावर चर्चा करण्यासाठी आमच्या स्टुडिओमध्ये आले जगविख्यात समूह तज्ज्ञ सचिन राणे. समूह शास्त्राबद्दल अनेकांच्या मनात असलेले गैरसमज आम्ही आमच्या हितगुजच्या माध्यमातून नेहमीच दूर करण्याचा प्रयत्न करत असतो. विषयाला सुरुवात करण्यापूर्वी मी सचिन राणे ह्यांचं आमच्या स्टुडिओमध्ये स्वागत करते. नमस्कार सचिन सर. नमस्कार. सचिन राणे यांची थोडक्यात ओळख करून द्यायची झाल्यास, सचिन सरांनी MBA आणि DMS केलंय. गेल्या 12 वर्षांपेक्षा अधिक काळ ते दादर आणि ठाणे इथे नियमित समूहन प्रशिक्षण कार्यशाळा देखील घेतात. तर ठाणे इथे त्यांचं समूहन उपचार केंद्र आहे. अनेक मानसिक आजारांवर ते यशस्वी उपचार करत आहेत. इतकंच नाही तर सचिन सरांनी तब्बल 1200 पेक्षा अधिक स्टेज शो देखील केलेत. त्यांना कोकण रत्न भूषण पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलंय. त्यांना समूह शास्त्रातील अनमोल रत्न पुरस्कार देऊनही गौरवण्यात आलंय. अचानकपणे येणारं नैराश्य, मनात सतत येणारे नकारात्मक विचार, एकाग्रता नसणं, वाईट व्यसन, त्याचबरोबर विविध मानसिक आजारांवर आज आपण चर्चा करणार आहोत. तर तुम्हालाही सचिन सरांना काही प्रश्न विचारायचे असतील तर तुम्ही आमच्या टोल फ्री क्रमांक 1800221010 वर संपर्क साधून त्यांना थेट प्रश्न विचारू शकता. तेव्हा लगेचच चर्चेला सुरुवात करूया. सर, पुन्हा एकदा स्वागत आहे. आणि नेहमीप्रमाणे आपण खरंच मानसिक आजारांवरती समूहन कसं उपचार करतं ह्यावरती चर्चा करणार आहोत. मात्र सगळ्यात अगोदर, मानसिक आजार एखाद्या व्यक्तीला जडला आहे ह्याची कुठली लक्षणं तुम्ही सांगू शकाल का? तर विषयाला सुरुवात करण्यापूर्वी, आजचा दिवस म्हणजे WHO ने जाहीर केल्याप्रमाणे जागतिक आरोग्य दिवस मानला जातो आजचा दिवस. आणि त्यानिमित्ताने माझ्या सगळ्या प्रेक्षकांना अगदी आजच्या अगदींच्या निरोगी वाटचालीसाठी अगदी माझ्या खूप खूप शुभेच्छा. अरे वा. आणि त्याबरोबर तुम्ही प्रश्न विचारलाय की मानसिक आजारांची लक्षणं, खूप महत्वाचा प्रश्न आहे की आम्ही कुठलीही गोष्ट बघा अचानक घडत नाही. कुठलाही आजार आणि कुठलीही जेव्हा ती कुणकुण असते, सुरुवात असते, ती फार छोट्या प्रमाणात सुरुवात, हळूहळू हळूहळू. फक्त या सगळ्या गोष्टीला काही ना काही कारण असतं आणि त्या व्यक्तीला माहिती असतं. काही लोक चालढकलपणा करतात, तर काही लोक छोट्या छोट्या गोष्टीतीने पण लगेच जागरूक होतात. आता असं आढळलं तर काही लोक पुढे काय आयुष्यात अशा होऊ नये म्हणूनही त्याची आधी काळजी घेतात. आता महत्त्वाचा भाग असा असतो की जेव्हा एखादी घटना घडून गेली, कशाविरुद्ध? मनाविरुद्ध. मनाविरुद्ध हे बघा, आपण चालताना पडलो तर बाह्य शरीराला कुठेतरी खरचटलं, ती जखम झाली, शरीराला दुखापत झाली. आता मनाला दुखापत झाली दिसत नाहीये, पण त्याची कुठेतरी लक्षणं जाणवतात. म्हणजे बघा, स्ट्रेस, टेन्शन म्हणा, एक अनामिक भीती म्हणा. आता अचानक काल सुद्धा एक माझ्याकडे केस होती की मोठे एक BMC मधल्या ऑफिसर्स आहे आणि त्यांचे लग्न ठरलंय आता. आणि अचानक त्यांना असं वाटतं की मी लग्नाच्या वेळी उभी राहू शकत नाहीये असं. आणि आजकालच्या तरुण तरुणीमध्ये हा खूपच फोबिया मिळाला की उच्च पदावर आहेत पण कुठेतरी अनामक भीती. आता यामागे कारण तपासल्यानंतर असं झालं की का अशी भीती वाटत होती, का असं कोंडल्यासारखं, श्वास घेताना कोंडल्यासारखं त्यांना वाटत होतं. आणि काल त्यांना एक ट्रीटमेंट दिल्यानंतर, 3रा दिवस त्यांचा काल झाला, आणि त्यानंतर त्यांनी सांगितलं की 80% त्यांना, त्या 3रा दिवशी त्यांना 80% त्या बोलल्या की सर मला पूर्ण फरक पडलेला आहे. बोललो आणि बोललो आणखी एक 15-20 दिवस केल्यानंतर नक्की त्यातनं पूर्ण बाहेर पडा. कारण सुरुवात हळूहळू झाली होती ती, बोललो अचानक कुठलीही गोष्ट जरा वेळ द्यावा लागतो. आणि त्याप्रमाणे काय झालं सांगा, मग कारण तपासलं तर कारण काही भीती का वाढली, तर त्यामागे पार्श्वभूमी अशी काही नव्हती. पण एक महत्त्वाची गोष्ट की या मुलीची आपल्या वडिलांशी अटॅचमेंट जास्त होती. आता वडिलांशी खूप म्हणजे प्रश्नच नाही आहे प्रत्येक मुलीचं. आणि अचानक एक दिवशी सकाळी वडिलांना बोलले की पप्पा कामावर जायला उशीर होतो आहे, उठवायला गेली तर ते काही बोलतच नव्हते. म्हणजे झोपेत त्यांना अटॅक आला आणि त्याच्यामुळे ही भीती बसली की मी उठवायला गेली आहे आणि ते मला मृत अवस्थेत आढळले. आणि तेव्हा साहजिकच आहे, साधी घरात कोणी ती बेडरूममध्ये घाबरली आणि तेव्हा तिला एक फोबिया निर्माण झाला, एक भीती. त्यामुळे एखादं वाटेत प्रेत वगैरे दिसलं तर तिला अचानक एकदम घाम फुटणं, श्वास कोंडल्यासारखं होणं. आणि तो प्रसंगाचे हे बघा, शेवटी आहे वडील आहे, तो प्रसंग कितीही झालं तरी माणूस विसरू शकत नाही. फक्त तीव्रता मात्र समूहाने 100% त्याची कमी करता येते. ती कमी कुठल्याही आजाराची बघा, तीव्रता कमी केली का त्याची काही दुखणं आहे, जे मानसिक दुखणं बोलतो, भीती म्हणा, जे श्वास कोंडला, गुदमरल्यासारखं वाटणं, एक डोळ्यातनं सारखं असं रडावं असं वाटणं, आणि त्यानंतर काय होतं की हळूहळू कल आपला एकलकोंडेपणाकडे होत, या गोष्टी आपोआप मात्र कमी होतात. म्हणजे समूहाने ही जी काही लक्षणं जाणवतात जेव्हा लोक संपर्क करतात माझ्याकडे, तेव्हा काउन्सिलिंगची पद्धत आहे. म्हणजे ठाण्याच्या क्लिनिकमध्ये पहिल्यांदा कुठलाही पेशंट असो
कुठल्याही त्याला पहिल्यांदा काउन्सिलिंग केल्याशिवाय त्याची ट्रीटमेंट केली जात नाही आणि काउन्सिलिंग ही पूर्णपणे मोफत असतं आमच्याकडे. त्यासाठी स्क्रीनवर नंबर दिलेला आहे, ज्यांना ज्यांना काउन्सिलिंगमध्ये यायचं असेल त्यांनी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर किंवा माझ्या साईटवरून ऍड्रेस घेऊन तिथे ते पोहोचू शकतात. बरोबर. तसंच बऱ्याचदा असं होतं की आजकालची जी मुलं आहेत, आजकालची पिढी खरं तर बऱ्याचदा आई वडिलांचं काय किंवा मोठ्या व्यक्तींचं काय ऐकत नाही. खरं तर त्यांना अनुभव किंवा त्यांनी जास्त पावसाळे खरं तर बघितलेले असतात. मात्र माझ्या वाचण्यात किंवा एकंदरीतच आजूबाजूच्या लोकांशी मी जेव्हा बोलते तेव्हा असं जाणवतं की आजकालची मुलं ऐकतच नाहीत. आम्ही सांगतोय काहीतरी कुठल्या तरी चांगल्या भल्यासाठी, तेव्हा ऐकत नाहीत. तर ते मुलांचं असं म्हणणं असतं की तुम्ही तुमची मतं आमच्यावर लादू नका, आता आमचे विचार प्रगल्भ झालेले आहेत, आम्ही आय टी क्षेत्रात जगणारी मुलं आहोत, किंवा ते एक वेगळं पण त्यांना दाखवायचं असतं, सिद्ध करायचं असतं. तर अशा वेळेस ह्या मुलांना आई वडिलांनी कुठल्या कलाने घेतलं पाहिजे हा आत्ताचा खरं तर महत्वाचा ज्वलंत विषय आहे. आणि ह्यासाठीच गर्दी असते. आत्ता एक आम्ही येण्यापूर्वी मला वाटतं बघतायत ते कार्यक्रम टीव्हीवर, कारण त्यांचा फोन होता की मी दर सोमवारी सर तुमचा कार्यक्रम बघते. कणकवलीवरून त्यांचा कॉल एक होता की त्यांच्याही मुलाबद्दल, मुलगा 7वीमध्ये आहे आणि थोडंसं आता तुम्ही सांगितली त्याच गोष्टी सला दिसल्या ते ना, त्यांना बोलल्या की सुट्टी पडल्यानंतर त्या ठाण्यामध्ये या. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही विचारलेल्या ह्या प्रश्नावर मॅडम मी मथुरा मॅडम तुम्हाला एवढं सांगेल की काल रात्री जेव्हा मी ठाण्याच्या वर्कशॉपमधून बाहेर पडलो तेव्हा मला एक मुलगा मोसीम नावाचा मुलगा माझ्या आता सध्याच्या कार्यशाळेमध्ये आहे आणि 12वीला आहे, त्या मुलाने सांगितलं मला की सर पुढची बॅच कधी आहे कार्यशाळा. मी म्हणलो बाबा आता ही तर चालू आहे ना, आता आजचा 4th दिवस आहे, चालू आहे सध्या बॅच. तर नाही नाही मला कळलं माझ्या पप्पांना घेऊन यायचं आहे. मी म्हणलो का नाही, तुम्ही ज्या ज्या गोष्टी सांगता ना ह्या पहिली गोष्ट माझ्या पप्पांना गरज आहे, कारण त्यांच्या अपेक्षा माझ्याकडून खूप आहेत. असं म्हटलं होतं की तू इंजिनियर झाला पाहिजे, तू हेच झाला पाहिजे, अमुक गेला होईल, पण माझी मला कुठे कल आहे, माझा कुठे कल आहे ते समजून घेतलं पाहिजे ना पहिल्यांदा की बाबा मी मला कुठे जायचं आहे ते. तर बोलतो की माझ्या वडिलांना ह्या गोष्टीचं तुम्ही 40 सेकंद जरा समजून सांगा, कारण आजकाल असं वाटतं की तू 85 टक्के अनलेस पाहिजे एवढं. आणि मागे बघा मी एक उदाहरण सांगितलं होतं की एक असा मुलगा बघा जर पास झाला तर वडील त्याला सांगतात की बाबा तू पास झालास 10वीला तर तुला मी हे देईल काय सांगा एक बाईक देईन, बरोबर, टू व्हीलर बाईक देईन, ऍक्टिवा देईन. मुलाला सांगतात की तू 80 टक्के आणलेस, एक उदाहरण सांगतोय तुम्हाला, 80 टक्के आणलेस तुला मी ऍक्टिवा बाईक देईन. तर मुलगा सांगतो मी चला पप्पा एक 90 टक्के आणतो, मला एक होंडा सिटी द्याला. तर वडील सांगतात अरे बाबा माझी तेवढी कुवत नाहीये ना, माझ्याकडे बघून जरा माग काहीतरी. मुलगाही तेच सांगतो माझ्याकडे पण बघा माझी कुवत बघा, 90 टक्के आणायची माझी कुवत नाहीये, जेवढा आणतो. म्हणून बराच वेळा काय सांगतो सांगा त्यांची क्षमता बघा पहिल्यांदा आणि त्यांचा कल तपासावा लागतो. आणि बऱ्याच पालकांना मला नम्रपणे सांगावं असं वाटतंय की विनंती की कुठल्याही गोष्टीत बऱ्याच वेळा असं असतं की असं बोलल्याने त्यांच्यामध्ये असा बदल होईल. म्हणजे कसा की समजा एखादा माणूस मुलगा उन्हाळ असेल किंवा टीव्ही गेम बघत असेल जास्त, मोबाईलवर असेल, तर ना 4 लोकांकडे तक्रारी करतात की माझा मुलगा असा करतो असा करतो. म्हणजे जाणत्यांसमोर जर गुण सांगितले याचे तर निदान तो सुधरेल अशी कल्पना असते, पण याचा विपरीत परिणाम होतो. मुलांचं असं असतं की आई प्रत्येक वेळी माझी हेच करते, कंप्लेंट करते कंप्लेंट करते. प्रेक्षक मी मुद्दा एकदा सांगतो की चुकू नाही त्याच्या उलट बघा, त्यांची तारीफ करा मुलांची नेहमी. अरे माझा तुमचा मुलगा जर टीव्ही बघतोय तर लोकांना असं सांगा आमच्या घरात मात्र मला विचारल्याशिवाय मुलगा माझा टीव्ही लावत नाही. आणि याचा इंडायरेक्ट त्यांच्या मनावर किती परिणाम होतो, पॉझिटिव्हच होणार आहे. थोडंसं त्यांच्या कलाने अगदी अगदी बरोबर, अगदी त्यांच्या वयाचा विचार, वयाचा विचार केला पाहिजे. नक्की सर आपल्याला फोन कॉल यायला सुरुवात झाली, पण पहिला फोन आलेला आहे महेश पाटील यांचा सोलापूरवरून. विचारा काय प्रश्न आहे. नमस्ते मॅडम. नमस्कार, बोला. नमस्ते सर. नमस्ते. माझा प्रश्न असा होता सर, एखादी जर अबॉइड सवय लागली असली तर ती सोडण्यासाठी काय करावं लागेल. बरोबर, सांगा की तेवढं उत्तर. सर आपण नेहमीच खर तर ह्या हितगुच्छा माध्यमातून वाईट सवयी, खरं तर आज पाहिलं तर खूपच वाईट सवयी प्रत्येकाला लागलेल्या दिसून येतात. व्यसन खरं तर आणि संमोहनात माझ्या कार्यशाळेमध्ये बघा, 100 मुलं जर असतात, 70-80 मुलं एका वेळी, म्हणजे व्यक्ती मुलं म्हणजे एक 80 वर्षापासून ते 15 वर्षापर्यंत 80 वर्ष सगळे असतात. प्रत्येकाची समस्या वेगवेगळी आहे. कोणाला झोप येत नाहीये तर कोणाला झोप जास्त येते, कोणाचं मन एकाग्र होत नाहीये. तर काही लोक सांगतात सर माझा मुलगा अगदी घराच्या बाहेरच पडत नाही, तर काही असे सांगतायत की हा दिवस घराच्या बाहेरच असतोय. बघा प्रत्येकाच्या समस्या वेगवेगळ्या आहेत, पण शास्त्र मात्र एक आहे, शेवटी कुठलीही घटना कुठलीही गोष्ट तुमच्या मनाशीच निगडी आहे. कारण एखादी वाईट साहेब महेश बघा, तुम्ही एखादी इच्छा होते वाईट गोष्टीची ती मनात इच्छा होते. आता सोलापूरहून असंख्य माणसं माझ्याकडे आली, बरेच भरपूर आले की व्यसन म्हणजे काय. तर पहिली गोष्ट
की सोडायचं आहे, सोडूनही सुटत नाही, ती लागून राहिलेली सवय म्हणजे व्यसन. व्यसन म्हणजे बाबा अमुक वाजले की बाबा ते किंवा अमुक एखादी घटना आली की बाबा 6 वाजले की ड्रिंकची सवय असते, स्मोकिंगची सवय, जेवल्यानंतर असं अशा ही झाली व्यसनाबद्दल. आणि काही वाईट लोक सवय असतात, प्रत्येक जण आहारी कुठल्याही सवयी अंगलट करून घेणं म्हणजे अंगवळणी करून घेणं म्हणतो की ते अगदी खूप वाईट, त्याच्या आहारी कधीही जाणं. पण हे कितीही कोणी सांगितलं, सिगारेटच्या प्रत्येक पॅकेटवर त्याचे दुष्परिणाम लिहिलेले असतात आणि त्या दारूच्या बॉटलवर पण लिहिले. मला वाटतं प्रत्येक टीव्हीच्या मध्ये जेव्हा आपण जाहिरात पाहतो किंवा एखादं मूवी पाहतो तेव्हा एखादा सिनेस्टार जेव्हा स्मोक करतो तेव्हा त्याच्या खाली आलेलं असतं की आम्ही कुठला प्रचार करत नाही आहोत, तुम्ही असं काही मनावर घेऊ नका. तरी लोक बघा, म्हणजे आपल्याला वाईट एकच मॅडम वाटतं की दूधवाला सकाळी उठून घरोघरी जाऊन त्याला एवढी ऍड करतात दुधाची सुद्धा. आपल्याकडे बघा ते दूध 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 पिओ ग्लास भर, आणि ह्या दूध वगैरे याची ऍड केल्यानंतर तो आपल्या घरी सकाळी ते भैया लोक येऊन दूध देऊन जातात, त्याला गल्लोगल्ली फिरावं लागतं आणि दुधामध्ये एवढे व्हिटॅमिन असतानाही लोकांना महत्व कळत नाही, आपली मुलं प्यायला बघत नाही आणि दारूमध्ये काही नाहीये, तरी कुठलीही ऍड न करता दुकानाबाहेर गर्दी असते. बरोबर, म्हणजे दारू विकणाऱ्याला कुठलीही ऍड करावी लागत नाही. आता काय झालं तर लहान पहिल्यापासून काय केलंय, हे करू नको हे करू नको, जेव्हापासून जेव्हा मुलं वयात येतात तेव्हा हे करून त्यांना कुतूहल निर्माण होतं, हे करू नको म्हणजे ह्या गोष्टीमध्ये काहीतरी आहे. मानसिकता कशी असते बघा, की एखादी गोष्ट नाही सांगितली की कुठला आहे तो बघावं लागेल, त्याची तीव्रता कुठली आहे. त्यासाठी तुम्हाला स्क्रीनवर नंबर दिलाय, त्यासाठी ठाण्यामध्ये एकदा तुम्हाला यांना पहिल्यांदा महेश तुम्हाला यावं लागेल. पण मी नक्कीच सांगतो, तुमची स्वतःहून इच्छा असेल तर नक्कीच त्यातनं तुम्ही बाहेर पडणार असे लाखो माझ्याकडे पुरावे आहेत. सचिन सर, आपल्याला फोन आलेला, आपण फोन घेऊया आणि पुन्हा एकदा चर्चेला सुरुवात करूया. वाड्यावरनं नीरज यांचा फोन आलेला, विचारा काय प्रश्न आहे. नमस्कार. हा बोला. हॅलो. हा नीरज बोला, तुमचा आवाज येतो आम्हाला, बोला. सरांना मी विचारू इच्छितो, माझ्या मैत्रिणी असा एक पत्राच्या पुढे गळफास घेण्याचा प्रयत्न केला, आपल्यातर्फे तिला काय सांगू इच्छितात, ती माझ्या साईडला बसलेली आहे, तुमच्यातर्फे तिला सल्ला पाहिजे. मी तिला भरपूर समजवलं का असं करू नको, ती विवाहित आहे. बरं. आणि पश्चात 2 मुलं आहेत तिची. बरं. अच्छा. सर विवाहित आहे आणि 2 मुलं देखील आहेत आणि तरी देखील आत्महत्या करण्याचा विचार, आजकाल तर आपण बघतो बऱ्याच लोकांना असे विचार येऊन जातात, कुठेतरी मानसिक आजार असण्याची शक्यता. नीरज, तुम्ही एक चांगला मित्र म्हणून त्यांना बाहेर काढण्याचा त्यापूर्वी प्रयत्न केला असेल, काउन्सिलिंग केलंही असेल तुम्ही स्वतः वगैरे. आता पहिली गोष्ट, विवाहित आहे, 2 मुलं आहेत, म्हणजे नक्कीच काहीतरी आत्महत्येसारखा विचार करतात, म्हणजे काहीतरी नवरा बायकोची भांडणं. आता नेमकं कुठल्या प्रकारची भांडणं आहेत, काय आहे, हा तर विषय कमी वेळात बोलणं खूपच कठीण आहे. फक्त एवढंच सांगतो की आत्महत्या करून कधीही कुठलेही प्रश्न सुटत नसतात, हे मीच नाही आतापर्यंत ज्याने ज्याने वक्त्याने सांगितले असेल ताई तुम्हाला, फक्त सध्याची तुमची मनस्थिती असं आहे. हो, 2 मिनिटांसाठी तुम्ही ऐकालही आणि पुन्हा तुम्हाला असं वाटेल पुन्हा तिथेच जावं, कारण एखादी घटना, हे बघा, ती एखादा बोटीमध्ये बघा, पाणी आलं 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 पूर्ण भरल्यानंतर ती खाली बुडणारच ना, पण वेळीच जेव्हा छिद्र पडलं तेव्हाच कुठेतरी त्याचा बंदोबस्त केला असता किंवा कडेला घेतली असेल, त्यातनं बाहेर पडलं. आजही आत्महत्येची वेळ आली बघा, बऱ्याच वेळा काय होतं आपण निर्णय ना शेवटच्या म्हणजे गळ्यापर्यंत आल्यानंतर घेतो आणि तेव्हा मानसिकता अशी झालेली असते की आता त्यातनं मागे फिरणं कठीण झालेलं असतं. आत्महत्या करणं म्हणजे काय सांगा, हार मानणं, म्हणजे आलेल्या प्रसंगाला काय करायचं असं सांगा, तुम्ही सामोर न जाता. म्हणजे काही वेळा बघा, मी नेहमी सांगतो, जेव्हा तुम्हाला असं वाटतं की तुम्ही देवाचा धावा करताय आणि तुम्हाला असं वाटतंय की एवढं सांगूनही देव तुमचं ऐकत नाहीये, तेव्हा ऐकत नाहीचा अर्थ काय घ्यायचा असतो, कारण देवाला माहिती आहे ही समस्या मी नाही हो, तुम्ही तुमची सोडू शकताय, देवाला पूर्ण माहिती असतं कुठेतरी. आणि पहिली गोष्ट सांगतो की कुठल्याही गोष्टीमध्ये कधीही मी सांगतो की खचून जायचं नाहीये. आता पदरातमध्ये 2 यांच्या मुलं आहेत, आता नक्की कारण काय झालंय त्यासाठी नीरज आपलं हे सांगेन तुम्हाला मी, की एकदा ठाण्याच्या माझ्या क्लिनिकमध्ये जर आलात फक्त येताना त्यांना घेऊन या. आणि जर त्यांचं असं असेल, बऱ्याचशा कपल माझ्याकडे आलेल्या आहेत विवाहित, अगदी हेच नाही, पायलटपासून मोठे मोठे सिनेस्टारपर्यंत की पटत नाही हा नाही आहे. काय मला पटतंय ते पहिलं बघायचं आहे तुमच्यामध्ये आणि कुठल्या गोष्टीमुळे, आणि बऱ्याच वेळा काय झालेलं असं, त्या दिवशी सांगितलं तुम्हाला की अशी प्रकरणं येतात की आत्ता एक होती माझ्याकडे एक लेडी की जिला 2 मुली आहेत आणि आत्महत्या कर, यांचं कारण मात्र न सांगणंच पसंत करेन, कारण आम्ही सहसा रहस्य सांगत नसतो बऱ्याच वेळा, कारण तिच्या घरातच असं झालं होतं की जन्मदात्या वडिलांकडून जे कृत्य असं झालं होतं की तिला आत्महत्या करणं भाग होतं, पण माझ्या काउन्सिलिंगने पूर्ण ती महिला पूर्ण बरी झाली, आज ती जॉबही करते आणि अधूनमधून फोनही करते की मला नवीन जीवनाला सुरुवात केली. तेव्हा एक सांगू इच्छितो की ताई तुम्ही एकदा माझ्या क्लिनिकमध्ये या, काउन्सिलिंग मी नक्की तुमच्यासाठी 20 ते 25 मिनिटं मी स्वतः काउन्सिलिंग
काउन्सिलिंग करेन आणि त्यामधून बघा काही गोष्टी सांगितल्यानंतर तुम्हाला विचार नक्कीच कराल त्यामध्ये, कारण आत्महत्या करणं हे खूप सोपं आहे, जीवन जगणं फार कठीण आहे, कळलं ना? पण जर तुम्ही ठरवलं तर आत्महत्येपेक्षाही अगदी ते जीवन एवढं जगणं सोपं आहे ना. फक्त ए फॉर ॲटिट्यूड तुमचं बदलणं फार गरजेचं महत्वाचं आहे आणि समूह असतं त्यासाठी तुम्हाला लाख मुलाची मदत करू शकेल. नक्कीच. आणि ह्याच अनुषंगाने असा प्रश्न विचारायचा आहे की बऱ्याचदा असं काय होतं, आजकाल काय झालंय की दोघंही नवरा बायको जे असतात ते जॉब करत असतात आणि ते एकमेकांना तेवढा असा फार वेळ देऊ शकत नाही आणि कुठेतरी ह्या ही गोष्ट जी असते ना गॅप निर्माण झालेली असते, कम्युनिकेशन गॅप जी आपण म्हणतो. आणि मग एक दिवस असा येतो की शेवटी की अरे एकमेकांशी बोलायलाच वेळ नाहीये, तर मग आपण डिस्कशन काय करणार किंवा पुढे आपले फ्युचर प्लॅन्स कसे आखणार आणि मग अशा वेळेस अशी बऱ्याचदा भांडण होतात. मग त्यावेळी त्या कपलने काय केलं पाहिजे नेमकं? माझ्याकडे सांगतो की मला जेव्हा क्लिनिकल जे काही संबोधनशास्त्र मी करत होतो, माझं स्टेज शो करणं काम होतं, देश विदेशात जाऊन स्टेज शो करणं, मास हिप्नॉटिझमचे वगैरे लोकांचे एंटरटेनमेंट करणं, हळूहळू ज्याला ज्याला सल्ला देत गेलो त्या त्याप्रमाणे मुलं वागत गेले आणि खूप काही अगदी बदल. त्यानंतर कार्यशाळा घ्यायला लागलो, मानसिक स्वतःचे क्लिनिक चालू झाल्या, सगळं अगदी 5.5 लाखाहून अधिक रुग्णांनी लाभ घेतला. ह्यामध्ये महत्वाची गोष्ट म्हणजे अशी लोक आलीत की 1.5 महिन्यापूर्वी लग्न झालंय, लव्ह मॅरेज झालंय आणि आता त्यांचं अजिबात एक दोन टोकाला दोन अगदी असं का भाऊ म्हणजे. आणि सांगताना काय, लग्नाच्या पूर्वी अगदी ते जसं ते मीना कुमारी कमल उमरोईचं कसं माहिती, लग्नापूर्वी वादे भरपूर गेलेले ना, आता अगदी बघायला पण तयार नाही. बघा माणूस तोच की कसं असतं बघा की काही गोष्टी अशा असतात मॅडम की मुंबईमध्ये सारखं सिटीमध्ये मुंबई पुण्या किंवा बाहेरच्या देशामध्ये जेव्हा तुम्ही हे बघा जेवढं तुमचं शिक्षण जास्त जेवढं तुम्ही मोठ्या पदावर तेवढ्या तुमच्या जबाबदारी जास्त. पण मी नेहमी सांगतो एक ठराविक, आज मुंबईमध्ये फ्लॅट घेतात तर नवरा बायको दोघंही नोकरी करून त्याचं EMI भरणं खरं, पण ठराविक 10-15 वर्षांनी तुम्हाला वाटलं आता मुलं तुमची 12-13-14 वर्ष झाल्यानंतर तुम्हाला जॉब सोडणं फार गरजेचं आहे. जर कारण काय होतं माहिती, ज्यांच्यासाठी तुम्ही हे सगळं करताय त्यालाच त्यामधून समाधान मिळत नाहीये तर त्या पैशाला त्या प्रॉपर्टीला काही किंमत नाहीये. कारण कसं असतं माहितीये ना, जर तुम्हाला मी जाणतो जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस तो जो पडल्या पडल्या आपल्या परिवारासोबत मस्त अगदी गाढ झोप लागते त्याला आणि काय होतं माहितीये की आपण सकाळी गुड मॉर्निंग जगाला बोलतोय, गुड नाईट जगाला बोलतोय, पण घरामध्ये कुठे बोलतोय? तेव्हा महत्वाची गोष्ट की एकमेकाला समजून घेणं आणि आहेच त्या परिस्थितीमध्ये स्वीकारणं स्वतःला आणि स्वतःसाठी निदान 24 तासापैकी 20 मिनिटं तरी आपल्या परिवारासाठी निदान कम्युनिकेशनसाठी म्हणजे बोलण्यासाठी हा वेळ दिलाच पाहिजे. नक्कीच. मात्र तत्पूर्वी आम्हाला एक फोन आलेला आहे सांगलीवरनं यशवंत यांचा, विचारा काय प्रश्न आहे. नमस्कार. हा नमस्कार मॅडम. हा बोला. हा नमस्कार सर, बोललो. नमस्कार. हा सर बोललो, मी विवरित आहे, माझी मिसेसचे बोलले तुमचा गुडघे दुखत आहे. हा सर, ते गुडघ्यावरती आम्ही औषध वगैरे घेतलं डॉक्टर कडून. वय किती आहे सांगा जरा. हा वय 34 आहे. अच्छा, 34 मध्ये गुडघे दुखी. हा, डॉक्टरांचं निदान काय? डॉक्टरने काय सांगितलं? डॉक्टरने काय संधीवासर थोडाफार त्रास आहे असं सांगितलेलं. अच्छा, ठीक आहे. सगळे टेस्ट झालेले आहेत का यशवंत? बोला मॅडम. सगळ्या टेस्ट एक्सरे वगैरे झालेत का काढून? एक्सरे झाले, टेस्ट सर्व झालेलं आहे. पण मग ते नॉर्मल आलेत का? नाही, जो संधीवासर त्रास आहे असं सांगितले डॉक्टरने. एवढंच. बरं. सर, आपण खर तर संमोहनात शारीरिक जे आजार असतात त्याच्यावरती मानसिकरित्या उपचार केले जातात. केले म्हणजे बरोबर, कारण जगातला कुठलाही डॉक्टर तुम्हाला, असंख्य डॉक्टर्स माझ्याकडे शिकतात असंख्य अगदी विश्वासाने, की त्यांचंही म्हणणं असतं की राणे सर आज आमच्या डिग्री आहे, आताच्या सुद्धा बॅचला माझ्याकडे 2 तज्ञ डॉक्टर आहेत ठाण्याच्या बॅचला, MBBS झालेलं वगैरे, की सगळं काही म्हणजे शारीरिक अभ्यासक्रम सगळा केलेला आहे, पण त्यांना एक कळलं की कुठेतरी की जेव्हा सगळे शारीरिक आजार, मानसिक आजार तर 100% मनाशीच निगडे, पण शारीरिक आजार सुद्धा 90% तुमच्या मानसिकतेशीच आहे. बऱ्याच वेळा आजाराचं दुखणं सुद्धा बंद झालेलं असतं, पण नाही ते मला दुखतंय, ते मला दुखतंय, मी गोळी नाही घेतली आहे, माझा BP वाढणार हा तुम्ही मनात शेवटी विचार केल्यानंतर ते हे बघा, मन ज्याप्रमाणे विचार करतं त्याप्रमाणे शरीर क्रिया करत असतं, लक्षात घ्या. तुम्ही अगदी ठरवलं, कारण पहिलेच्या वेळी कुठलाही सायकॅट्रिस्ट, कुठलेही संबोधतज्ञ, कुठलेही ॲलोपॅथीमध्ये डॉक्टर नाही होते काही वर्षापूर्वी बघा. पण आता सगळ्या गोष्टीत बघा, आपण ऍडव्हान्स सगळ्या करत गेलोय, तसं तसं काय झालं माहिती, आपण डिपेंड राहत गेलो, हे झालं ना मग डॉक्टर मला बरा करणार वगैरे. आता बऱ्याच वेळा काय झालं, संधिवाताचा त्रास आहे तर मी सांगतो की त्यापैकी तुमच्याच ठिकाणी
तुम्हाला असं वाटत असेल की मुंबईत तुम्हाला ठाण्यामध्ये येणं शक्य असेल तर माझ्याकडे नक्कीच आपण एकदा चेकअप करूया वगैरे, नक्की त्यांचं मानसिक त्याशी काही संबंध असेल तर नक्कीच. पण संधिवातासाठी जर तुमच्याकडे जरी काही ऑर्थोपेडिक सर्जन असेल त्यांच्याकडे जरी गेलात तर मला वाटतं तेही तुम्हाला अगदी एक्सरे वगैरे करून पुन्हा अगदी रिपोर्ट करून ब्लड रिपोर्ट टेस्ट करून त्यामध्ये साखरेचं प्रमाण किती आहे, कारण वय 24 सांगितलं आणि 24 मध्ये शक्य 34 मध्ये हा त्रास सहसा होता का म्हणे, फक्त एक बघावं लागतं ओव्हरवेट तर नाहीये ना, वजन कमी आहे का, चालणं फिरणं आहे की नाही, किंवा त्यामध्ये थोडेसे फिजिओथेरपी एक्सरसाइज केल्यानंतर नक्कीच त्यामधून फरक पडेल. नक्कीच. आणि तसंच तुमची नेहमीप्रमाणे कार्यशाळा आता 22 एप्रिल पासून ठाण्याला सुरू होते, त्याबद्दल काय सांगा? कार्यशाळा मला वाटतं ठाण्याची चालू आहे, दादरला चालू होणार आहे. बरं, दादरला चालू होणार आहे, ठाण्यामधली सध्या सुरू आहे बॅ. आणि ठाण्यात सुरू झाली की दादरवाल्यांचे फोन, दादरला कधी, दादरला कधी वगैरे असं. आणि त्यासाठी ही जी आहे 14 वर्षाची परंपरा चालूच आहे अगदी. आणि त्यामध्ये येत्या 22 आणि 23 म्हणजे सुरू होते, कार्यशाळा सुरू होण्यापूर्वी 2 दिवस माझं चर्चासत्र असतं नेहमी सांगितलेलं असतं, ते संध्याकाळी 6:30 ते 9:30 पर्यंत असं, म्हणजे 6:30 मी आतमध्ये जाणार, 3 तास चर्चा, कारण आता फोन आलेत बघा अशाच प्रकारचे दिवसभर अगदी फोन चालू असतात, 400 ते 500 फोन, प्रत्येकाला 2 मिनिटात माहिती सांगणं शक्य नसतं आणि प्रत्येकाला शिकायचं असतं, आत्मसात करायचं. शिकणं म्हणजे काय तर स्वतःवर उपचार करून घेणं आणि नंतर त्यांना असंही वाटतं की दुसऱ्यांवर पण उपचार करावे, ह्यासाठी 8 दिवसांची कार्यशाळा असते. या कार्यशाळामध्ये पहिले 3 दिवस स्वसंमोहन आपण स्क्रीनवर पाहूया की कशा प्रकारे केले जातात, की आपण स्क्रीनवर पाहतोय की या 8 दिवसांच्या कार्यशाळेमध्ये पहिले 3 दिवस स्वसंमोहन म्हणजे स्वतः स्वतःला संमोहित करून चांगल्या गुणांचा मारा कसा करायचा आणि पुढच्या 5 दिवसामध्ये आपल्या परिवारामध्ये मुलांमध्ये काही गोष्टींमध्ये मुलामध्ये म्हणा किंवा सोबत आपले जे घरातले व्यक्ती आहेत त्यांना संमोहित करून अपेक्षित बदल हवा तो करू शकतात. तसं दैनंदिन जीवनामध्ये मानसशास्त्राचा वापर कसा केल्याने कसं उचित यश गाठता येतं याचा पुरेपूर अभ्यास असतो 8 दिवसांचा. पण तत्पूर्वी आणि यामध्ये सगळे मानसिक आजार पूर्णपणे मी स्वतः 8 दिवस करतो ह्यामध्ये सगळ्या गोष्टी, पण याचं एक पहिल्यांदा चर्चासत्र असतं ते 22 आणि 23 तारखेला, दोनातला 1 दिवस, 2 दिवस असतं, पण एकाच दिवशी ठेवलं तर गर्दी खूप होते म्हणून 2 दिवस आहे. पुन्हा गैरसमज नको म्हणून सांगतो, काही लोकांना वाटतं की सेमिनार म्हणजे उपचार, ही जी क्लिप आपण पाहतोय ती कार्यशाळेमध्ये असते 8 दिवसांची कार्यशाळेमध्ये आणि मोफत सेमिनार असतं, त्यामध्ये आजारांबद्दल माहिती, संमोहनशास्त्र म्हणजे काय, कशा प्रकारे शिकल्याने फायदा काय काय होणार आहे, बरं हा जे सगळं माहिती सांगतोय त्याचा फायदा झालाय की नाही, कारण वैशिष्ट्य सांगायचे नसतात, सांगणाऱ्या व्यक्तीने ते पहिल्यांदा स्वतः साकारून दाखवायचे असतात, त्याला अधिकार आहे वैशिष्ट्य सांगण्याचं, हे माझं स्पष्ट मत आहे अगदी. त्यामुळे संमोहनशास्त्राचे फायदे काय हे सगळी चर्चा येत्या 22 तारखेला आणि 23 संध्याकाळी 6:30 पण 15 मिनिटं लवकर येणं आवश्यक. ज्यांना कार्यशाळेत भाग घ्यायचा आहे स्क्रीनवर नंबर दिलेला आहे, दादर वेस्टला प्लाझाच्या पाठीमागेच आहे अगदी, स्टेशनपासून 4 मिनिटांवर चालत सद्गुरु AC हॉलमध्ये आहे. सर वेळ संपल्यामुळे आपल्याला इथेच थांबावं लागते, मात्र तुम्ही आलात आणि खूप छान मार्गदर्शन केलं त्याबद्दल तुमचे मनपूर्वक धन्यवाद. हितगुज मध्ये आज आपण इथे समजतो, तुम्ही पाहत राहा Zee 24 तास, रहा 1 पाऊल पुढे. Zee 24 तास, रहा 1 पाऊल पुढे.